ऑनलाइन बातम्या, शेती व ग्रामीण विकासाचे विशेष कार्यक्रम, बाजारभावाचे विश्लेषण, शिक्षण क्षेत्रातील घडामोडी, राजकीय सत्ता संघर्ष याचा अचूक वेध घेण्यासाठी आमच्या संकल्प न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला अवश्य भेट द्या. धन्यवाद. नमस्कार, मी ईशा. आपण पाहताय संकल्प न्यूज मराठी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विकेल ते पिकेल ही संकल्पना मांडली आणि आता ही संकल्पना प्रत्यक्षात येताना पाहायला मिळते. याचा फायदा केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे तर ग्राहकांनाही होतोय. पुणे बेंगलोर हायवेजवळ असलेल्या डीमार्ट जवळच अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतकरी मार्ट अर्थात एफ मार्टची स्थापना केली आणि याचे उद्घाटन राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. पाहूयात या संदर्भात अधिक माहिती देत आहेत जिल्हा माहिती अधिकारी सातारा युवराज पाटील. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि शासनाच्या संकल्पेतून पिकेल ते विकेल ही संकल्पना मांडण्यात आली. जे शेतकरी लहान प्रमाणामध्ये शेती करतायत, संघटनेतून एकत्र शेती करतायत, त्यांना एक पक्की बाजारपेठ असावी या उद्देशाने ही संकल्पना राबवण्यात आली आणि त्या माध्यमातून त्या परिसरातला भाजीपाला असेल, धान्य असेल, गुळ असेल, तांदूळ असेल त्या भागामध्ये त्याची विक्री हा त्यामागचा उद्देश आहे. आणि यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागानं आणि सर्व प्रशासनानं एक चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आहे आणि याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद हा निश्चित त्या ठिकाणी मिळतो आहे. अलीकडच्या काळामध्ये नवीन पिढी शेतीमध्ये येत असताना नवनवीन प्रयोग करतायत, सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या माध्यमातून स्वतःच्या शेतीचा विकास होत असताना स्वतःच्या कुटुंबामध्ये सुद्धा आर्थिक परिवर्तन निश्चित होते. त्याचबरोबर विशेषतः आपण पाहिलं असेल की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे निर्बंध होते त्यामध्ये आपल्याला वावरण्यासाठी काही मर्यादा होत्या आणि अशा काळामध्ये त्या त्या गावामध्ये त्या त्या परिसरामध्ये या सर्व सहकाऱ्याने अतिशय चांगलं काम केलं. त्या काळामध्ये ग्राहकांची चांगल्या प्रकारची सेवाही त्यांनी केली आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये ही संकल्पना अधिक त्या ठिकाणी दृढ होईल आणि चांगल्या प्रकारचं त्याला निश्चित सहकार्य मिळेल. राज्य शासनाबरोबर काही कंपन्या पुढे येतात आणि या मंडळींना प्रोत्साहित करतात, त्यांना त्या ठिकाणी बाजारपेठ मिळण्यासाठी असेल किंवा त्यांना बाजारपेठेमध्ये बसण्यासाठी ठिकाण असेल, निवाऱ्यासाठी आधार असेल, अशा प्रकारचे कामं करतात. या उपक्रमावर निश्चित कृषीप्रधान या देशामध्ये या राज्यामध्ये चांगल्या प्रकारची प्रगती निश्चित त्या ठिकाणी होईल. मी युवराज पाटील. तुम्ही बघताय हा पुणे बेंगलोर महामार्ग आहे. अतिशय मोठ्या प्रमाणात इथं रोज दळणवळण असतं. अगदी गोव्यापासून बेंगलोरपर्यंत जाणारी वाहनं आणि अगदी कोल्हापूर ते कोकणात जाणारी वाहनं ह्या रस्त्यांनी जातात. पुढल्या बाजूला डीमार्ट आहे आणि त्याच ठिकाणी जवळजवळ 10 ते 15 गुंठ्यामध्ये हा नवीन शेतकरी मार्ट एफ मार्ट शेतकऱ्यांनी मिळून महाराष्ट्रातला पहिला एफ मार्ट सुरू केलेला आहे आणि आजपर्यंतची जी संकल्पना होती विकेल पिकेल तेच विकेल, पण आता टॅगलाईन बदललेली आहे आणि शेतकरी सज्ञ झालेला आहे. आता विकेल तेच पिकेल ही टॅगलाईन घेऊन हा एफ मार्ट इथं सुरू केलेला आहे आणि जवळजवळ 300-350 शेतकऱ्यांनी मिळून हा एफ मार्ट सुरू केलेला आहे आणि दलालाची साखळी तोडून हा एफ मार्ट इथं सुरू झालेला आहे. प्रत्येक गोष्टीवर जवळजवळ 50% नफा त्यांना मिळतो आहे आणि ग्राहकाच्याही पदरात जवळजवळ दुपटीनी इथं कमी पैशामध्ये माल मिळतो आहे आणि गुणवत्ता बघितली तर नैसर्गिक सगळं जे आहे ऑर्गॅनिक फार्ममध्ये पिकवलेल्या गोष्टी इथं मिळत आहेत. तुम्ही जर डीमार्टमध्ये किंवा कुठल्याही मार्टमध्ये गेलात तर गाईचं तूप जर घ्यायचं झालं तर तुम्हाला जवळजवळ 1000-1500 रुपये किलोनी मिळतं. इथं तेच तूप अतिशय कुठलीही भेसळ न करता 850-900 रुपये किलोनी मिळतं. हे ह्या दुकानाची गुणवत्ता आहे. कृषी विभागाच्या मदतीने जवळजवळ 10-12 शेतकऱ्यांनी मिळून
रिच ऍग्री फार्म प्रोड्युसर कंपनी लिम ही रजिस्टर्ड केलेली आहे. जो एफ फार्म सुरू केलेला आहे शेतकरी गट आहेत त्यांच्या सगळ्यांचे माल इथं ठेवलेले आहेत आणि त्याची गुणवत्ताही तुम्हाला लगेच कळेल. मी रिच ऍग्री फार्म प्रोड्युसर कंपनीचा चेअरमन बोलतोय. आज या ठिकाणी मी बरेच वर्ष मी एक शेतकरी आहे आणि मी शेतकरी असून आम्ही सर्व एक आमच्या ह्या सातारा जिल्ह्यामधले एक सर्वसाधारण 300-350 शेतकऱ्यांचा एक आम्ही ही स्थापन केलेला आहे, गट स्थापन केला आहे. पण सेंद्रिय शेती करतो आहे, पण खऱ्या अर्थाने सेंद्रिय आहे का नाही हे लोक बाजारात गेल्यानंतर म्हणतात कशावरून सेंद्रिय आहे असं होतं आहे. त्यामुळे इथं लोकांना एक ही झालं की कारण सेंद्रिय माल माझा चांगल्या पद्धतीने माल इथं पिकवलेला माल ह्या पिकवलेल्या मालाला इथं मला योग्य दर मिळायला लागला, त्यालाही दर चांगला मिळाला आणि ग्राहकालाही दर चांगला मिळाला. अशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांसाठी इथं हा जो मॉल काढलेला आहे त्याच्यामुळं त्या दिवसापासून आम्हाला एवढं गिरायक वाढलेलं आहे की ग्राहक एवढं वाढलेलं आहे की आमचा एका महिन्यातला जवळजवळ तुम्हाला सांगतो अंदाजे 3-3.5 लाखाचा आमचा सेल झालेला आहे. म्हणजे त्याच्यातला आम्ही शेतकऱ्यांचा जो माल बाहेर जात होता त्यावेळेला त्यांना खरं असं कधीकधी असं शेतकऱ्या म्हणजे आम्ही सुद्धा असं इथं वेतकले होतो की हा माल पिकवायचा का न पिकवायचा कारण त्याला मालाला दरच मिळत नाही. पण आता जसं हे मॉल काढल्यानंतर असं वाटायला लागलं खऱ्या अर्थानं आणखी शेतीमध्ये जास्त इंटरेस्टिंग शेतकरी व्हायला लागलेले आणि लोकांना पण आम्हाला पण असं वाटायला लागलं की शेतीमध्ये आता खरं उत्पन्न जास्त काढलं पाहिजे, आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पन्न काढलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने उत्पन्न काढले तर चांगला आपल्याला दर मिळतोय. शहरामध्ये डीमार्ट आहे, बिग बाजार आहे, त्याच पद्धतीने एफमार्ट ही एक कन्सेप्ट आपण चालू केलेली आहे. शेतकऱ्याचा जो माल आहे तो आपण इथं एकत्रित करून सातारा जिल्ह्यातले जे जेवढे काही फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आहेत त्यांचं उत्पन्न आपण इथे एकत्र करतो आणि याला एक चांगलं मार्केटिंगचा एक डिस्प्ले देतो. तर